10 नोव्हेंबर श्रीराम जय राम जय जय राम। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने, वाचक स्वर सौविद्या जितेंद्र जोशी। आज दिनांक 10 नोव्हेंबर। आजच्या प्रवचनाचा विषय आहे शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता। ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे। स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परिवियोगाचे दुःख अनिवार होई। तुम्ही विचारी सूज्ञ आहात, थोडासा करावा विचार। सर्व सत्ता रामरायाचे हाती, तेथे आपल्या मानवाची काय गती। विचाराने दुःख सारावे, सर्वांचे समाधान राखावे। सर्व केले रामार्पण, हा नव्हे शब्दांचा खेळ जाण। अर्पण केल्याची खूण, न लागावी काळजी तळमळ जाण। परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा। याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा। ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास। उपास हा शब्द अलीकडील जाण, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण। तेथे आहे निर्धास्तपण, उपासना पुढील ठाण। उपासना मुख्य जाण, उपासनेत राहावे आपण। हेच रामाचे सानिध्य जाण। शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता। जैसा सूर्यप्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता। एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे। स्मरता रामाला तो देईल समाधानाला। देवाकडे करावी विनंती, देह दुःख अतिफार। होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण। देवा देह केला तुला अर्पण, परमात्मा दयाळू भार। आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार। मी आहे तुझ्याच पाशी हा ठेवावा विश्वास, न सोडावा आता धीर। सदा घ्या भगवंताचे नाम, जेणे कृपा करील रघुनंदन। राम कृपाळू दीनांचा नाथ, तो सर्व काही पाहात। आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण। सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन। हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास। मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टीचे चिंतन, हेच दुःखाला खरे कारण। स्वार्थ म्हणजेच आपलेपण, म्हणून माझा मीच दुःखाला कारण। आपण आपलेपणाने वागत गेले, सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले। सुख दुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था। सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते। दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण। जोपर्यंत देही मीही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना। सारांश देहतादात्मक, याचेच नाव दुःख। श्रीराम जय राम जय जय राम।